आपण सहा साधी यंत्र बघितली उतरण पाचर तरफ स्क्रू चाक आणि पुली किंवा कप्पी गुंतागुंतीची यंत्र ही दोन किंवा अधिक साधी यंत्र एकत्र जोडून तयार केलेली असतात या यंत्रांमुळे आपल्याला विविध कामं करता येतात आपण मशीनचा यंत्रांचा वापर ऊर्जा रूपांतरित करण्यासाठी करतो उदाहरणार्थ पवनचक्की यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करते आपण यंत्राचा वापर ऊर्जा स्थानांतरणासाठी किंवा वहनासाठी सुद्धा करतो उदाहरणार्थ क्रँकशाफ्ट ड्राईव्ह शाफ्ट, शाफ्ट रिअर ॲक्सल अर्थात मागचा आस आणि वेगवेगळे जोडणीचे दांडे हे स्वयंचलित वाहनाच्या इंजिनातून ऊर्जा मागील चाकाकडे वाहून नेतात यंत्रांचा दुसरा उपयोग म्हणजे बलाचा गुणाकार आपण जड वस्तू उचलण्यासाठी कप्पीचा उपयोग करतो या यंत्रणेमध्ये वस्तूच्या वजनापेक्षा कमी बल लावून जड वस्तू उचलणं शक्य होतं ज्या उंचीपर्यंत वस्तू उचलायची आहे त्यापेक्षा जास्त अंतरावर आपण बल लावतो त्यामुळे ज्या चेनने आपण वजन वर उचलतो त्या चेनपेक्षा कमी वेगाने वस्तू वर उचलली जाते यंत्रामुळे आपल्याला बल मिळते पण वेगाची किंमत मोजून यंत्राचा उपयोग वेगाचा गुणाकार मिळवण्यासाठी सुद्धा होतो म्हणजे वेग काही पटीने वाढवण्यासाठी सुद्धा यंत्रांचा उपयोग होतो याचे सगळ्यात चांगले उत्तम उदाहरण म्हणजे दुचाकी सायकलमध्ये ज्यामध्ये आपण जास्त बल लावले जोरात पेडल मारले की आपल्याला जास्त वेग मिळतो कप्पी सारख्या उदाहरणात यंत्र बलाची दिशा बदलण्यासाठी सुद्धा वापरतात आता काही साधी गुंतागुंतीची यंत्र बघूयात पंखा पंख्याची पाती उतरती उतरण या प्रकारची असतात कडेनी बघितलं तर त्यांचा उतार तुम्हाला दिसेल चाक आणि आसाला ही पाती जोडलेली असतात ज्यायोगे ती फिरू शकतील पाती फिरली की ती हवा पुढे ढकलतात पंखा हे गुंतागुंतीचं यंत्र आहे जे कमीत कमी दोन साधी यंत्रे वापरून बनते ड्रिल मशीनला चाक आणि आस असतो ड्रिल हे एक प्रकारचा स्क्रू असते त्याचा उपयोग भूक पाडण्यासाठी होतो हे एक गुंतागुंतीचं यंत्र आहे कात्र्या कात्रीची दोन पाती ही दोन पाचर असतात दोन तरफांसारखी ही दोन पाती एकत्र जोडलेली असतात कात्रीमध्ये दोन पाचर आणि एक तरफ असतात हे गुंतागुंतीचं यंत्र आहे वर्म गियर दातेरी चाक कॉगव्हील किंवा दातेरी चाकामध्ये स्क्रूचा वापर होतो कॉग हे चाक आहे ज्याला त्याच्या कडांना दातरे किंवा दात असतात या साध्या यंत्राला स्क्रू आणि कॉग यांना एकत्रितपणे वर्म गिअर असं म्हणतात किचन ब्लेंडर एक गुंतागुंतीचं यंत्र आहे ज्यात अंतर्भागात वर्म गिअरचा वापर केला जातो सगळ्यांना सहज माहीत असलेली गुंतागुंतीची यंत्र म्हणजे सायकल स्कूटर मिक्सर ग्राइंडर यंत्र, ड्रिल मशीन सारांश दोन किंवा अधिक साध्या यंत्रांचा वापर करून गुंतागुंतीची यंत्रे बनवतात उतरण पाचर तरफ स्क्रू चाक आणि कप्पी ही साधी यंत्र आहेत यातील कोणत्याही दोन किंवा अधिक यंत्रांचा वापर करून ग्राइंडर ड्रील पंखा स्कूटर इत्यादी गुंतागुंतीची यंत्र तयार होतात कृती आपण यंत्रांशिवाय जगू शकत नाही तुमच्या घरात आणि शाळेत वापरली जाणारी गुंतागुंतीची यंत्र शोधा आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या साध्या यंत्रांबद्दल चर्चा करा रोजच्या वापरातील गुंतागुंतीच्या यंत्रांचे तक्ते तयार करा